जामखेड शहरातील विंसरना नदीच्या पुलावरून दुचाकी खाली पडल्याने भागवत प्रभाकर काळे राहणार बांगरवाडी तालुका पाटोदा यांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना मंगळवार रात्रीच्या सुमारास घडली. मयत भागवत काळे हे रात्रीच्या वेळी नगर रोड कडून पाटोदा तालुक्यातील बांगरवाडीला चालले होते. त्यांची दुचाकी विंसरना नदीच्या पुलावर आली असताना पुलाच्या पुढील भागाला संरक्षण कठडा नसल्याने काळे हे दुचाकीसह पुलावरून खाली 20 ते 30 फूट खड्ड्यात पडले. अंधार असल्याने ही घटना कोणालाच समजली नाही, त्यामुळे मयत काळे यांचा मृतदेह रात्रभर पडून होता. सकाळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व माजी सरपंच सुनील कोठारी यांनी मृतदेह पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. न्यूज रिपोर्टर सचिन डोके, S9 मीडिया, जामखेड.